आणि तसं पाहिलं तर अजून निवडणुका दिसत आहेत पण जाहीर नाही झाल्या. आज तसा काही सुट्टीचा दिवस नाही, काही नाही काही नाही, ऊन तर वाढतंय आणि या गर्मीमध्ये सुद्धा जमलेले माझ्या कुटुंबीय बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, डोणगावकरजी तुमचं खरंच मी अभिनंदन करतो, कारण कोणत्या कठीण परिस्थितीतून तुम्ही कारखाना सुरू केला पण बरोबर मुहूर्ताला सुरू केलात. आज त्या कारखान्यातल्या पहिल्या साखरेच्या पोत्याचं पूजन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केलं आणि मुहूर्त एवढा चांगला आहे की या कारखान्यातून निर्माण होणारी साखर ही आपल्याला लोकसभा आणि विधानसभेच्या विजयाच्या वेळेला वाटा विधारणार आहे. म्हणून आपल्याला ह्या खोकेवाल्यांच्या साखरेची गरज नाही. अस्सल आपल्या मेहनतीतनं जो कारखाना लुटला गेला होता किंवा बंद पाडला गेला होता त्यातनं तुम्ही काय करू शकता हे दाखवलं, त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद देतोय. संजय आत्ता म्हणाले की येता येता आमच्या कानावर बातमी आली, तुमच्याही कानावर बातमी आली असेल. अशोकराव गेले म्हणजे भाजप सोबत गेले. अरे नीट सांगावं लागतं, नाही तर तुमचा पटकन गैरसमज व्हायचा. आता मी बघतोय की जसं तो निवडणूक आहे म्हणून तिकडे जो काही बसलेला आहे लबाड, त्यांनी शिवसेना चोराच्या हातात दिली, राष्ट्रवादी चोराच्या हातात दिली, आता काँग्रेस सुद्धा अशोकरावच्या हातात देतात की काय बघूया आपण, कारण काही करू शकतात. विशेष म्हणजे रोज जे काही दंड थोपटत आहेत, बेडकुळ्या तर येतच नाहीये, त्या बेडकुळ्या सुद्धा भाड्याने घ्याव्या लागतात. दंड फुगवत आहेत पण बेडकुळ्या सुद्धा भाड्याचे आहेत. संसदेमध्ये सुद्धा आपल्या माननीय पंतप्रधानांनी भाषण केलं, अब की बार एवढे पार, अब की बार तेवढे पार, एवढे असतील पार तर मी फोडाफोडी काय करताय, म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाहीये. तुम्ही 400 पार काय 40 पार पण नाही होणार. म्हणून मग तिकडे नितीश कुमारला घेतायत, इकडे अशोक चव्हाणांना घेतायत, अजितदादाला घेतायत, मिंदेला घेतलं. हे 10 वर्ष जर का तुम्ही प्रामाणिकपणाने काम केलं असतं भारतीय जनता पक्षानी तर ही वेळ आली नसती. आणि भादोत्री सगळी लोक घेतायत, बाजार गुंडे घेतायत आणि भाजपासाठी जे निष्ठावंत आज सतरंजा उचलतायत त्यांच्या बोडक्यावरती बसवतायत. काही वर्षांपूर्वी भाजपचा नारा काय होता, काँग्रेस मुक्त भारत, बरोबर ना? आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेतायत की काँग्रेस व्याप्त भाजपा असं आता त्यांची परिस्थिती झालेली आहे. आणि आज सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा मी जे काही बोलतोय ते. आणखीन काही वर्षानंतर कदाचित असंही होईल की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष सुद्धा काँग्रेस मधून आलेला असेल, हे सुद्धा घडणार आहे. काँग्रेस काय किंवा इतर कोणतेही पक्ष ज्या पद्धतीने तुम्ही